झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्यधारी न्यूज. कराडच्या ऑक्सिजन ग्रुपने वाचवला 80 लोकांचा जीव. कराडचा ऑक्सिजन ग्रुप ठरतोय कराडकरांसाठी जीवनदाता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी मरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. कोरोनाचा वेग इतका अफाट आहे की संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. पुरेसे ऑक्सिजनचे आणि व्हेंटिलेटरचे बेड शिल्लक नसल्याने लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कराड येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ऑक्सिजन ग्रुप काढला आहे. या ऑक्सिजन ग्रुपच्या माध्यमातून लोकांना मोफत ऑक्सिजन मशीन पुरवण्यात येत आहे. गेल्या 8 दिवसात या ग्रुपच्या कामामुळे तब्बल 80 जास्त लोकांचा जीव वाचवण्यास मदत झाली आहे. प्रारंभी 5 ऑक्सिजन मशीन देऊन चालू केलेल्या या कामाचा पसारा आज खूप वाढत आहे. अनेक दानशूर व्यक्ती या कामाला मदत करायला पुढे येत आहेत. आज या ग्रुपकडे 30 ऑक्सिजन मशीन आहेत. या मशीनच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्याचे काम चालू आहे. कराडचा ऑक्सिजन ग्रुप कराड तालुक्यासाठी जणू जीवनदाता ठरतो आहे. कराड तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना याचा लाभ मिळतो आहे. त्यानंतर इथं लावताना सुद्धा तुम्ही काय करायचं, त्याला रबरी पाईप असलेली हे लावल्यानंतर मग हे मशीन चालू करायचं. इथं पाणी भरलं, पाईप लावली, तर मशीन चालू केलं. मशीन चालू केल्यानंतर इथं एक माझं बटन आहे ते पण ऑन करायचं. हे करूनच ठेवतो मी. हे मशीन चालू झालं. मशीन चालू झाल्यानंतर ते थोडंसं व्हायब्रेट व्हायला सुरुवात झालेलं आहे. त्यावेळेला इथून इथे काही ऑप्शन लेवल आहे. त्यामुळे इथं बॉल दिसतोय का? दिसतोय का? 3-5 मध्ये लेवल ठेवायची म्हणजे बरं असतं. एक एक तासाला तासाला थोडंसं कारण त्या 5-10 त्यांना रिलॅक्सेशन द्यायचं की त्यांचा त्यांनी श्वास घ्यावा. धडपातले त्यांच्या चालू कंटिन्यू ठेवलं तर तुम्हाला वाटेल पेशंट ओके आहे, पण नुसतं कृत्रिम श्वासावरती पेशंटचं हे चालू राहील. मग त्याला एकदम 5 काढलं की त्रास होतो. मग आपल्याला पेशंटची तब्येत खालवली तर ते लक्षात ठेवायचं. ही जी पाईप तुम्हाला देणार आहे ही पाईप आहे. त्याला असणारं नोजल हे काही आहे. हे नोजल तुम्ही कुठं लावायचं आहे? इथे याला लावायचं. आणि याच्यामध्ये 2 हे आहेत बघ, ठेव काय हे डबल इथे बघा. ओके, असं घेऊन सरळ. हा हा, इथं काय घ्यायचं हे नाकाच्या लेवलला आणि ते लावायचं. चालेल, याच्या पलीकडे ह्यात काही नाही. 3-5 लेवल ठेवायचं. आता आपल्याला रात्रभर तुम्ही म्हणाल त्याला 5 लावलं तर ते आणि हाय लेवलला जास्त का न्यायचं नाही. मग ते गार पडतं, त्याच्या तब्येतीला ते सोसत नाही काय वेळेला. तो त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे चालायचं. चल ओके. त्याच्यामध्ये ही जी पाईप आहे त्याचे फक्त आम्ही 100 घेतो. इमर्जन्सीला रात्री इथं तुम्हाला मिळत नाही पाईप. अशी ही MRP 215 आहे. जे आम्हाला होलसेलला आलं ते फक्त घेतो. हे नंतर काम झाले की डिस्पोज करून टाकायची पाईप. संपायचं काय नाही. मशीनशा ऑक्सिजन ग्रुप करार त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने मी हे सगळ्यांचं इथं काम बघतोय की जे लोकांना ऑक्सिजनची गरज आहे आणि त्यासाठी जे मशीन घेण्याचं जे आमचं एक डोक्यात आलं. आमचे भूषणशाह, संदीप कोटणीस, राजू मुठा असे आमचा जो ग्रुप आहे 15-20 जणाचा, त्यात आमच्या लक्षात आलं की लोकांना याची गरज आहे आणि हे मिळत नाही आहे. तर त्याप्रमाणे प्लॅन होऊन सगळ्यांनी ठरवलं की आपण काहीतरी समाजासाठी करूया. त्यासाठी मशीनची तत्परता बघून मशीनच्या चौकशी करण्यात आल्या, कुठं मिळतंय, काय मिळतंय, त्याची ऑक्सिजन लेवल काय असायला पाहिजे, लोकांना कितपत गरज आहे. बऱ्याचशा खेडेगावच्या लोकांना तिथपर्यंत मिळत नाही आहे, प्रत्येक दवाखान्यात बेडची व्यवस्था नाही आहे. हे सगळं करण्यासाठी ग्रुप एकत्र येऊन आम्ही काही ठिकाणून मशीनचे पत्ते मिळवून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्स केले. पहिल्यांदा थोडी मशीन विकत घेतली, पहिल्यांदा 9 मशीन विकत घेतली, परत 6 घेतली, परत 11 घेतली. असं करत करत टप्प्याटप्प्याने आमची आत्ता 30 मशीन्स आहेत आणि लोकांना त्याप्रमाणे आम्ही त्याचा पुरवठा करतो आहे.
लोकांचे फोन्स येणं ठिकठिकाणी मी व्हॉट्सअपवर लिस्ट पाठवल्यात की त्या कोणाला गरज आहे कोणाला नाही. कराड तालुका आणि पाटण तालुका असं मिळून आम्ही हे कार्य करतो. पण काही वेळा सांगली जिल्ह्यातली नावं येत आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातली नावं येत आहेत. आम्हाला पुण्याहून तर खूप असं झालं की पहिले 3-4 दिवस की पुण्याहूनच खूप रिक्वायरमेंट येतं. पण ज्याला लोकांना आम्ही सांगितलं की आमच्याकडे हे नाही, आम्ही कराडपुरतं मर्यादित आहे. त्यांनी विचारलं आम्हाला पुण्याच्या तहसीलदार साहेब त्यांचे आम्हाला फोन आले की तुम्ही आमच्या भूषण शाहना फोन आला की तुम्ही हे सगळं कसं राबवताय काय करताय. आम्ही पूर्णपणे लोकांचं आल्यानंतर फोन्स आल्यानंतर त्यांचे आम्ही नावं नोंदवून घेतोय. नावं नोंदवून घेतल्यानंतर त्यांना पूर्ण खात्री देतो की साहेब तुम्हाला 1 तासात 2 तासात मशीन देऊ, असेल तर आम्ही उपलब्ध लगेच करून देतोय. फक्त आम्ही घेताना त्यांचं आधार कार्डचं झेरॉक्स, त्यांचं जो व्यक्ती घ्यायले त्याचं झेरॉक्स, त्यानंतर पूर्ण एखाद्या डॉक्टरांची त्याच्यावर एक आम्हाला चिठ्ठी पाहिजे की बाबा यांना खरंच आवश्यकता आहे. त्यामुळं ज्या माणसाला खरंच ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्याला देण्याचा आम्ही तो प्रयत्न करतोय. ते करत असताना लोकांचे फोन्स जेव्हा येतात ते आम्ही पूर्ण डिटेल्स आमच्या डायरीत लिहून घेतोय. त्यानंतर त्या लोकांना ते प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर काही नावं पेंडिंग राहिली आणि आमच्याकडे मशीन शिल्लक नसेल तर आम्ही ज्या वेळेला मशीन उपलब्ध होत आहेत 1 तासात 2 तासात दुसऱ्या दिवशी त्याला त्या लोकांना परत फोन करतोय. त्यांना परत फोन करून त्यांना मिळालं असेल तर ठीक, नसेल मिळालं तर आम्ही परत त्यांना ते मशीन प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर ज्या लोकांना दिलंय त्यांच्याकडनं आम्ही 2 दिवसात विनामूल्य सेवे पूर्ण हा पुरवठा करतोय. कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडनं आम्ही त्याचं भाडं किंवा त्याचा चार्ज घेत नाही आहे. त्या लोकांना दिल्यानंतर त्यांना त्याच्याकडे 2 दिवसानंतर ते मशीन्स मागून घेतोय. काही लोकांना गरज असेल तर 3-4 दिवस ते मशीन्स त्यांच्याकडे राहतायत. फक्त आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि त्यांच्याकडनं ते मशीन्स घेऊन परत दुसऱ्या पेशंटला कसं मिळेल. रात्री अगदी सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10:30-11 पर्यंत आम्ही थांबून स्वतः ते लोकांना द्यायचा प्रयत्न करतोय की लवकरात लवकर हा बाबा रोग नष्ट व्हावा, लोकांना त्याचा आधार मिळावा, कित्येक जणांचे जीव वाचावेत. कुणाचं आई आहे, कुणाची बहीण आहे, कुणाचं वडील आहे, ह्या प्रत्येकाला त्याचे कुठं ना कुठं व्हावा, कुणाचा आधार निघून जातोय. आत्ता जे देशापुढं संकट आहे खूप मोठं आहे, पण त्याला आम्ही कुठेतरी मुंगी एवढा थोडासा मदत करून लोकांना दिलासा द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणून अश्विन शाह या ग्रुपच्या वतीनं मी हे सगळं कार्य आत्ता पाहतो. धन्यवाद. नमस्कार. मला ऑक्सिजन ग्रुपचा मॅसेज माझ्या व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवरती आलेला. त्याच्यामध्ये 4 नावं होती, भूषण शाह, अश्विन भाई, मुता शेठ आणि केतन शेठ म्हणून. तर यांचा मॅसेज आल्यानंतर मला असं असं कळलं की यांच्यामार्फत आपल्याला ऑक्सिजनची मशीन मिळते आणि ती ऑक्सिजनची मशीन आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर किंवा श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यानंतर व्यक्तीला ती उपयोगी पडते. त्यावेळी माझ्या मित्राचा मला अचानक फोन आला की असं असं माझ्या आईला त्रास होतो आहे आणि आम्ही दवाखान्यामध्ये टेस्ट केल्यानंतर आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे माझा आणि माझ्या आईचा, असं आमच्या मित्राचा थोडा फोन आल्यानंतर. आम्ही तो फोन आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा आम्हाला नाव सुचलं ते ऑक्सिजन मशीन जिथं मिळते ते ऑक्सिजन ग्रुपचं. मग आम्ही इथं लगेच संपर्क साधला. इथं आल्यानंतर आम्हाला अश्विन भाई म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला सर्व माहिती दिली. त्यांना जे डॉक्युमेंट वगैरे पाहिजे ते आम्हाला त्यांनी सांगितले. आम्ही ती डॉक्युमेंटची पूर्तता केली. ती पूर्तता केल्यानंतर आम्ही ती मशीन इथून घेतली. ती कशी ऑपरेट करायची हेही आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. आम्ही ती घेऊन मलकापूर शहरामध्ये आमचे जे मित्र जिथं राहतात तिथे ती घेऊन गेलो. ती कशी ऑपरेट करायची काय करायची वगैरे आम्ही त्यांना सगळं सांगितलं. त्यांच्या आईला ऑक्सिजन लेवल कमी होती त्यामुळे आम्ही ती मशीन फक्त त्यांच्या आईसाठी यूज केली. ती यूज केल्यानंतर त्यांची तब्येत व्यवस्थित झाली. इथून पुढे आम्ही त्यांना पुण्याला शिफ्ट केलं, पुणे भारती हॉस्पिटलला. तिथपर्यंत जास्तपर्यंत ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन मशीन अवेलेबल नसल्यामुळे हीच मशीन आम्ही पुण्यापर्यंत वापरली आणि पुण्यामध्ये ज्यावेळी आम्हाला हॉस्पिटलचं बेड मिळालं तिथून आम्ही ही मशीन रिटर्न घेऊन आलो आणि तिथून पुढे त्यांनी हॉस्पिटलच्या इक्विपमेंट्स यूज केल्या आणि दुसऱ्याही दिवशी त्यांची तब्येत एकदम ओके झाली. त्यांनी स्वतःहून त्यांच्या मिस्टरांना फोन केला आणि माझी तब्येत आता ठणठणीत आहे, तुम्ही माझी काळजी करू नका, मी 2 दिवसात बरे होते, असं त्यांनी त्यांच्या मिस्टरांना सांगितलं. आणि हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर इथं ज्यावेळी ऑक्सिजन मशीन परत कराडमध्ये पोचली आम्ही ही ऑक्सिजन मशीन परत ऑक्सिजन ग्रुपचे जे कार्यालय आहे तिथं आणून पोच केली की जेणेकरून पुढे दुसऱ्या व्यक्तीला ती वेळेत मिळावी यासाठी. आणि ऑक्सिजन ग्रुपचा असा आम्हाला फायदा झाला ज्याच्यामुळं आमच्या मित्राच्या आईची तब्येत आता ठणठणीत आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.